सोलापूर महापालिकेतील आस्थापनावरील कायम कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती न करता कंत्राटी मानधनावरील कर्मचाऱ्यांची उपलेखापालपदी केलेली नियुक्ती तत्काळ रद्द करावी अन्यथा धरणे आंदोलन घंटानाद आणि मोर्चा असे टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल असा इशारा महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला आहे याबाबत महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे महापालिका मुख्य लेखापाल कार्यालयातील उपलेखापाल श्रीमती आर सी साळुंखे यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नियमाप्रमाणे वरिष्ठ श्रेणी लिपिकाची पदोन्नतीने नियुक्ती करणे नियमानुसार आवश्यक आहे मात्र मानधनावरील कंत्राटी सेवक असलेले एन यू एच एम कडील सिटी अकाऊंट मॅनेजर सिद्धेश्वर बोरगे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या उपलेखापाल यापदी नेमणूक केली महापालिकेच्या आस्थापनावरील कायमसेवेतील इतर कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे या पदासाठी सुमारे नऊ वरिष्ठ श्रेणी लिपिक हे पात्र ठरत आहेत मात्र त्यांना डावलून मानधनावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक नियमानुसार करता येणार नाही असे निवेदनात म्हटले आहे